माजीदादांच्या शपथविधीची मुख्यमंत्र्यांनाही कल्पना नसावी, बच्चूकडूंचा दावा, अर्थमंत्री पदालाही विरोध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधी दिली नसावी, त्यांना आयत्या वेळी सांगण्यात आलं असावं, त्यामुळे आमच्या शपथविधीचा विचार झाला नाही, असा धक्कादायक दावा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या कार्यशैलीला नाराज होऊन शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते, त्यातच बच्चू कडू यांचाही समावेश होता. बच्चू कडू यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासह अजित पवार आता मंत्री हवे की नको याबाबत संवाद साधण्यात आला, त्यावेळी त्यांनी अनेक मोठे दावे केले आहेत. बच्चू कडू म्हणाले, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विस्तार करताना मुख्यमंत्र्यांना तरी कल्पना दिली की नाही हे माहिती नाही, कदाचित त्यांनाही कल्पना दिली नसावी, त्यांना माहिती दिली नसावी, हे कदाचित नीती असावी, खेळी असावी, हे सगळं घेताना जुन्याचा विचार करावा असं माझं मत आहे. मी कार्यकर्त्याची बैठक लावली आहे, उद्या आमचा एक पारधी समाजाचा मेळावा पण आहे, त्याच्यानं काल आमची एक मीटिंग फिनले मिलच्या संदर्भात होतं, मुंबईला गेलो होतो, तर मुंबईत राहून मंत्रीपद भेटते असं थोडं असतं काही, तिथं थांबलं मग घेरा टाकला, हा काही पूजा पाटीचा थोडा विषय असतो. सध्या काय स्टेटस आहे मंत्रिमंडळ विस्तारांना घेऊन? मला वाटतं सध्या तर काही नाही आहे, खाते वाटप असेल इतर सगळ्या गोष्टी काही लहान, आता तीन इंजनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि तीन ती गाळा म्हणून बैकू पण शकतं, म्हणून जेवढं मजबूत होईल तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब करेल. एकंदरीत चित्र असं आहे का खातेवाटपावर काही गोष्टी बिंदूपर्यंत असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला तर ते यावेळेस झालं नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. बरं, रोज बैठका होत आहे वर्षांवर, काल देखील झाली, परवा देखील झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री 1:30 बैठक चालली दोन्ही DCM आणि 1 CM मध्ये. बैठक चालणारच आहे ना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठक नाही घ्यावं तर मग काय, जेवण करून झोपायचं थोडं असते, बैठकही घ्यावं लागतं, राज्य चालवावं लागतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.